السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. میں ڈاکٹر محمد سلمان گئیما ایٹ پریزنٹ کرناٹکا چے دانڈیلی بتر ایز اے نان انویزیو کارڈیولوجسٹ اینڈ جنرل فزیشن پریکٹس کرتے واٹے. میں ایم ڈی نیوز اینی مرڈیشور نوا ڈاکٹرز فورم سو تہے دلین شکر ادا کرتا کہ تئیں ماں کا کورونا وائرس بارات جا پوچھو ایک موقع دلا. آج سو دور بےحد نازک اشے. हे कोरोना वायरस ची बीमारी बल्ली दक्कन सर्व दुनिया भीतर फैलते असे आणि खौफ सो माहौल पैदा झाला. सो ऍज अ डॉक्टर मुझे फर्ज बनता की मैं तमाम मुझे पेशंटा आणि मुझे गावी मनसा ही बीमारी बारात तफसीला भीतर सांगू. कोरोना वायरस जो काय असे एक जरासिम जो माणसा आणि जानवरा भीतर इन्फेक्शन कॉज करता. कोरोना वायरस भीतर बल्ली सब टाइप्स असे अल्फा बीटा गैमा डेल्टा. ज्यादातर है जे सब टाइप्स जो कहे शे माइल्ड इन्फेक्शन कॉज करता. एग्जाम्पल चे तौरा पर कॉमन फ्लू बलान थकलो धक खोकली सर्दी गला दर्द. लेकिन थोकड़े सीरो टाइप्स जरा सीरियस इन्फेक्शन कॉज करता. एग्जाम्पल चे तौरा पर 2002-2003 भीतर चाइना साउथ कोरिया हांगकांग आणि सिंगापूर भीतर सार्स कोरोना वायरसान सार्स एपिडेमिक म्हणून झाले होते. आणि 2012 भीतर मिडल ईस्टर्न कंट्रीज भीतर सौदी अरेबिया भीतर एक मार्स कोरोना वायरसान मर्स एपिडेमिक झाले होते. बट हे काय असे येतं प्रेझेंट जो काय कोविड 19 इन्फेक्शन असे हे एक ग्लोबल पॅन्डेमिक झाला बलन पुरी दुनिया भीतर फैलला. हे जे कॉझिटिव्ह वायरसाचे नाव सार्स को टू. हे जे मेन रिझर्वर जो काय असे बॅट्स आणि रोडेंट्स हे जानवरान हे दुसरी जानवरा भीतर फैलता. पँगोलिन्स आणि स्नेक्स तिंगाचे माणसा भीतर फैलता. कोविड 19 चो पहिला केस वुहान चायना भीतर रिपोर्ट झाले. वुहान एक सी फूड चो कमर्शियल सिटी मार्केट असे. तिंगा टुरिझम को बल्ली फेमस असे. तिंगाचन हे तमाम टुरिस्ट आणि बिझनेसमॅनां हे फैललेली बिमारी पुरी दुनिया भीतर येतात फैलला. हे फैलता कशी आखेर. हे जो कोविड 19 वायरस असे एक पटी आमचे रेस्पिरेटरी सिस्टम भीतर भरलान ते माणसा खोकलो धक आणि सांस घेणू तकलीफ जाता. इन्फेक्ट झालो माणूस ड्रॉपलेट्स प्रोड्यूस करता. ड्रॉपलेट्स बोलान खोकलो भीतर आणि शीक भीतर हल्ले बारीक पार्टिकल्स. हर एक ड्रॉपलेट भीतर बल्ली वायरसेस राहता. अगर कोणतो कोविड 19 पेशंट खोकलान नाहीजान शीकलान ते ड्रॉपलेट्स भीतर हल्ले वायरस पेशंटाच्या आजूबाजूवर हल्ली माणसाचे तोडा उपर डोला नाखा आणि तोडा भीतर बसून इन्फेक्शन जाऊनचे चान्स राहता. ऍक्च्युली हे इन्फेक्शन जाऊनचे चान्स आमची इम्युन सिस्टम उपर डिपेंडेंट राहता. इम्युन सिस्टम बलान आमचे भीतर हल्ली बिमारी चन लढूची ताकद. हे ताकद जो काही असे सुजाना भीतर कम राहता. ते जनीन ही बिमारी सुजान माणसा भीतर ज्यादा प्रॉब्लेम्स क्रिएट करता. बट हे रिस्क जो काही असे नौजवाना भीतर को असे सुजाना भीतर असे आणि चढवा भीतर को असे. बट कॉम्प्लिकेशन जाऊनचे सुजाना भीतर ज्यादा. त्याचे सब डेथ्स को सुजाना भीतर ज्यादा रिपोर्ट केला हा. आणि जो कोणती माणसा ऑलरेडी हार्टची बिमारी असे शुगर असे कॅन्सर असे अस्थमा असे तंका को हे व्हायरसचे अटॅक जाऊचे चान्स बाकी माणसापासून ज्यादा राहता. तरी हे इन्फेक्शन स्प्रेड जाऊनचं समोर मेन जरी असे ड्रॉपलेट इन्फेक्शन. त्याच्या मग एज अ सेकंड रूट ऑफ ट्रान्समिशन असे डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट मतलब अगर कोणतो कोविड 19 पॉझिटिव्ह पेशंट खोकला नाही जर शिकलान त्याच्या हाता भीतर हल्ली सर्दी दुसऱ्याच्या हातासून डायरेक्ट तो मिलोलान ते दुसरे माणसा कोविड 19 जाऊनचे चान्स राहता. तिसरो जरिया असे सरफेस कॉन्टॅक्ट बलान तो खोकल्लो माणूस पेपरा उपर ना टेबला उपर ना प्लास्टिका उपर अगर ती शीक खालान ते व्हायरस तिंगाकर रेप्लिकेट जाऊनचे चान्स राहता आणि तिंगाचे ट्रान्समिट जाऊनचे चान्स राहता. चौथो ट्रान्समिशन असे एरोसोल ट्रान्समिशन म्हणजे हवा भीतर आम्ही ब्रीथ केलान को तेजन को व्हायरस जाऊनचे चान्स राहता. याचं इन्क्युबेशन पिरियड 4 दिस असे. सिम्पटम्स कॉमन फ्लू परीन
धग, गला दर्द, खोकलो आणि सांस घेण्याची तकलीफ राहतात. ज्यादातर पेशंटाची ही सिम्पटम्स आपला आपण रिकवर जाता. तरीन हे पेशंटाचे जो सिम्पटम्स अगर वर्सन झाला ते पेशंट असलो आपल्या निअरेस्ट डॉक्टरा कॉन्टॅक्ट करून करून त्या आपल्या सिम्पटम्सचे बारात सांगू का. अगर त्या सांस घेणू तकलीफ झाला, धग बली ज्यादा झाला, खोकलो कंट्रोल जायना झाला, त्यात त्या डिटेल भीतर चेकिंग करूचे पडता. तरीन हे जे ट्रीटमेंट ऑप्शन्स का असे, ही बिमारी एकदम नवी जाऊनच्यान हे व्हायरसा बारात आमची इन्फॉर्मेशन बली लिमिटेड असे. त्याचे सॉप हे जे वॅक्सिन्स आणि मेडिकेशन्स आर स्टील अंडर ट्रायल, मतलब अजून ही तयार झालं नाही. त्याचे सॉप प्रिव्हेंशन इज द बेस्ट फॉर्म ऑफ ट्रीटमेंट. हे बिमारी सो स्प्रेड स्टॉप करून त्याचो कर्व फ्लॅटन करू कास. ही बिमारी आता फैलूच्या स्टेजा भीतर असे. आम्ही येतात सेल्फ आयसोलेशन करून घरे भीतर हलान ही बिमारी आगे फैलूच्यान रोखू शकता. त्याचे सॉप there are few recommendations which I would like to tell all of you. First recommendation is repeated and regular hand washing. Aple haath barabar sopan detergent na hand washan at least 20 seconds of repeatedly dhute rahunga as per WHO guidelines. Social distancing barkharar darwa, face mask zaruri aslan ghalte rahunga. Aple haatan आपले तोड, डोले आणि नाक रिपीटेडली टच करते राहू नये. हे जो काय व्हायरस असे हे हीट सेन्सिटिव्ह असे अँड कॅन गेट इझिली किल्ड. सो टेक होम मेसेज का असे, ऍज अ डॉक्टर मी चाहता की तुम्ही हे कोविड 19 इन्फेक्शन बारात घेऊ नकात. गलत अफवा आणि व्हिडिओज फेसबुक आणि युट्यूब भीतर पलवून परेशान जाऊचे नका आणि हे व्हिडिओज शेअर को करू आहात. कोणते डाऊट राहला आपले निअरेस्ट डॉक्टर या फिर मुर्डेश्वरची नवाय डॉक्टर्स फोरम असे त्यांना कॉन्टॅक्ट करा. हे व्हायरसचे बारात गलत इन्फॉर्मेशन स्प्रेड करू नकात. अर्ली सिम्पटम आयडेंटिफिकेशन अँड केस डिटेक्शन कॅन रिड्यूस कॉम्प्लिकेशन्स अँड स्प्रेड ऑफ दिस डिसीज. सेल्फ आयसोलेशन बेहद जरुरी असे. हुकूमत जो काही लॉकडाऊन अनाऊन्स केला हा त्या आम्ही जिम्मेदारीन फॉलो करू का. कोणती सोशल आणि रिलिजियस गॅदरिंग अटेंड करू नये. सेल्फ मेडिकेशन करू नकात. ओनली टेक ड्रग्स अंडर द सुपरविजन ऑफ युअर डॉक्टर. जरुरतमंदाची हेल्प करा. जो कोणते आमचे फ्रंटलाईन वर्कर्स वाटेत, बलान डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, तरकारी ग्रॉसरी सप्लाय करतले, त्यांना सम्मो सपोर्ट आणि मोटिवेट करा. मोस्ट इम्पॉर्टंटली आय वॉन्ट टू स्ट्रेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ सलाह अँड दुआ. बी रेग्युलर अँड फेथफुल इन युअर सलाह, जका अँड सुन्ना. अल्ला आमची सवज गुन्हा माफ करो, आमची तौबा कबूल करो आणि आमका आपल्या अजबापासून वरो. अल्ला आमका सम्मो ही बिमारी वरो आणि बिमार मनसा शिफा आता फरमाव. लास्टली मुझी काही गलती असला मी माफी चाहता. आणि तुमका कोणा हे बिमारी बारात या कोरोना व्हायरस बारात आणि फर्दर इन्फॉर्मेशन जाऊ का या डाऊट जाऊ का, तरीन आमचे मुर्डेश्वरची नवायच डॉक्टर फोरम असे त्याचो नंबर आम्ही तुमका दक्कन शेअर करतले. रेस्पेक्टेड फील्ड भीतर जो कोणते डॉक्टर्स वाटे त्यांना अप्रोच करा आणि तुमचे डाऊट्स क्लॅरिफाय करा. शुक्रिया. अल्लाह हाफिज़.